नमस्कार बालमित्रांनो, आज आपण जी जातक कथा बघणार आहोत ती आहे प्रामाणिकपणाचं फळ। तर बालमित्रांनो, पूर्वी वाराणसीत म्हणजे काशी प्रदेशात ब्रह्मदत्त नावाच्या राजाचे राज्य असताना त्याच्या राज्यात बोधिसत्व राजा भोजाजानीय सैंधव घोड्याच्या जातीत जन्माला आला। सुलक्षणी असलेला हा घोडा राजवाड्यात आणला गेला। राजाने घोड्याला पाहिल्यावर त्याला आपल्या राजवाड्यात स्वतःचा घोडा म्हणून स्थान दिले। आता राजाचाच घोडा म्हटल्यावर त्याचा थाट काही औरच होता। सर्व अलंकारांनी त्या मंगल आश्वाला सजवण्यात आले। अतिशय किमतीवान अशा सोन्याच्या थाळीत तो नाना प्रकारच्या उत्कृष्ट रसांनी युक्त अशा 3 वर्षाच्या जुन्या तांदळाचा भात खात असे। 4 प्रकाराने सारवलेल्या सुगंधित भूमीवर तो उभा राहत असे। त्याची उभी राहण्याची जागा लाल उंची मखमली पडद्याने सजवली होती। त्यावर सोन्याच्या टिकल्या लावलेले सुंदर छत होते। त्याच्या चारही बाजूला सुगंधी फुलाच्या माळा बांधलेल्या होत्या आणि उजेडासाठी तेथे सुगंधी तेलाचा दिवा जळत असायचा। ब्रह्मदत्त राजाच्या राज्यात त्याच्या आवडत्या घोड्याचं म्हणजेच बोधिसत्वाचा असा थाट होता आणि तितका जीव आपल्या राजावर त्या घोड्याच राजावर भोजजानीय सैंधव या घोड्याचा म्हणजे बोधिसत्वाचा होता। या समृद्ध अशा ब्रह्मदत्ताच्या साम्राज्याबद्दल अनेक राजे त्याला पाण्यात पाहत असत। शेवटी एकदा ते राज्य आपल्याला प्राप्त व्हावे या हेतूने ब्रह्मदत्ताच्या आसपासच्या 7 राज्यांनी ब्रह्मदत्ताच्या राजाला वेढा घातला आणि त्याला निरोप पाठवला, आम्हाला राज्य दे नाहीतर युद्ध कर। हा निरोप मिळताच राजाने आपल्या मंत्र्याला अमात्याला बोलवून त्यांच्याशी सल्लामसलत केली। सर्वांनी सल्ला दिला, महाराज आपण पहिल्यांदा युद्धावर जाऊ नका, आपल्या सेनापतीला पुढे पाठवून युद्धाला सुरुवात करावी। ते जर असमर्थ आहेत असं वाटलं तरच मग पुढचा विचार करता येईल। राजाने सेनापतीला बोलावून तुम्ही 7 राज्याबरोबर लढू शकाल का विचारले। त्यावर सेनापती म्हणाला, महाराज भोजाजानीय सैंधव घोडा जर मला मिळाला तर फक्त 7 राजेच काय, मी सगळ्या जगाशी लढेल। त्याचा हा आत्मविश्वास पाहून राजा खुश झाला आणि म्हणाला, ठीक आहे, भोजाजानीय सैंधव घोड्याला घेऊन ये, बरोबर आपली फौज घे आणि लढायला जा। आज्ञा महाराज म्हणून त्याने राजाला वंदन केले। अश्वशाळेतील सैंधवाला जेथे बांधले होते तिथे तो गेला। सेनापतीने सैंधवाला प्रेमाने कुरवाळले, त्याला युद्धाची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली। त्यानंतर सैंधवाच्या पाठीवर त्याने खोगीर चढवले। शस्त्रे बरोबर घेऊन घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन तो फौज घेऊन युद्धभूमीवर निघाला। सर्व राजांशी एकाच वेळी लढण्यापेक्षा एकेकाची फळी फोडून कोंडीत पकडण्यासाठी त्याने व्यूहरचना केली। त्याप्रमाणे तो पुढे जाऊ लागला। एकेक करत त्याने 5 राजांना हरवून बंदी बनवले। या सर्व लढ्यात सैंधव घोड्याची म्हणजे बोधिसत्वाची त्याला खूप मदत झाली। त्याचा सल्ला वेळोवेळी मोलाचा ठरला। तसेच त्याने सेनापतीला अनेक वेळा वाचवले देखील। पण 6व्या राजाला बंदी बनवताना मात्र बोधिसत्वाच्या पायाला बरीच मोठी जखम झाली। सेनापतीने लगेच औषध उपचार केले आणि 7व्या राजाशी लढताना सैंधवाला त्रास होईल म्हणून 2 घोड्याला बरोबर न्यायाचा निर्णय सेनापतीने घेतला। हे पाहून सैंधवाचा जीव कळवळला। हा नवीन घोडा फळी फोडू शकणार नाही, त्यामुळे सेनापतीचा जीव धोक्यात येईल, पर्यायाने राज्यावर संकट ओढावेल या विचाराने अस्वस्थ होऊन त्याने सेनापतीला म्हणला, मी युद्धावर येणार, अशी गळ घातली। पण त्याला घेऊन सेनापतीने 7वी फळी फोडली आणि विजय संपादन केला आणि तो परत आला। परत आल्यावर बोधिसत्वाचा आणि सेनापतीचा पराक्रम पाहून राजाला आनंद झाला। त्याने वर मागण्यास सांगितले। त्यावर बोधिसत्व म्हणाला, महाराज या 7ही राजांना मांडलिक बनवा, आपण मारू नका, ही माझी अखेरची इच्छा पूर्ण करा। असे म्हणून जखमी झालेला सैंधव घोडा खाली पडला आणि त्याने प्राण सोडला। त्याचा प्रामाणिकपणा, मनाचा मोठेपणा आणि इमान पाहून राजाने त्याला मनापासून प्रणाम केला। असं प्रामाणिकपणाचं फळ असतं। मित्रांनो, ही जातक कथा या ठिकाणी संपलेली आहे। दुसरी जातक कथा लवकरच तुम्हाला मी सांगेल। धन्यवाद।